नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण हेल्दी केक पाहणार आहोत, तो आहे रवा केक। तर सगळेजण बाहेरनं विकत आणून केक खातात, तर या पद्धतीने तुम्ही हेल्दी केक नक्की बनवून पहा व आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे एक कप मैदा घेतला होता, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे अर्धा कप साखर घ्यायची आहे, तीही आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचं आहे व हे सगळं आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं आहे। इथे पाहू शकताय आपलं सगळं वाटून झालेलं आहे, साखर आणि हे सगळं मिक्स झालेलं आहे व साखरही बारीक झालेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचं आहे व त्यानंतर पाव वाटी आपल्याला दूध टाकायचं आहे। आता आपल्याला हे सगळं छानपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। त्या अगोदर त्यामध्ये आपल्याला इथे 1/4 कप ऑइल टाकायचं आहे। हे आपल्याला ज्याचा वास येणार नाही असं ऑइल टाकायचं आहे, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये बटरही टाकू शकता। इथे तुम्ही पाहू शकताय छानपैकी आपलं सगळं टाकून झालेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये इथं मी इलायची पावडर टाकलेली आहे व आता आपल्याला ह्याला थोड्या वेळासाठी ब्लेंड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय आपण सगळे आता मिक्स करून घेत आहोत। याला 2 मिनिटासाठीच फिरून घ्यायचं आहे। हे सगळं एकत्र झालं की आपल्याला हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय छानपैकी स्मूथ असं प्युरी झालेली आहे। आता इथे तुम्ही पाहू शकताय आपल्याला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे। जर हे जास्त घट्ट किंवा पातळ झालं तर ते आपल्याला लास्टला त्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे। तर एवढी कन्सिस्टन्सी एकदम ॲक्युरेट आहे। त्यानंतर आपल्याला हे भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। मी इथे भांड्यामध्ये काढून घेत आहे, तुम्ही पाहू शकताय छानपैकी आपलं बॅटर मिक्स झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बॅटर छानपैकी झाकून ठेवायचं आहे। जोपर्यंत आपलं हे बॅटर छान रेस्ट करतंय तोपर्यंत आपण इथे आपलं भांडं प्रीहीट करायला घेऊया। इथे मी इडलीचा कुकर घेतलेला आहे। याच्या आधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की मी इडलीचा कुकरचा वापर कसा करत आहे। आजही मी तुम्हाला इथे दाखवलं आहे। आपल्याला इडलीच्या कुकरमध्ये काहीच टाकायचं नाही आहे, मी डायरेक्टली त्याला प्रीहीट करायला ठेवलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे ज्या भांड्यामध्ये केक बेक करायचा आहे त्या भांड्याच्या तळाला छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही तुपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता। इथे मी तेल लावलेलं आहे। आपल्याला हे सगळ्या बाजूच्या भागालाही छानपैकी तेल चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला केक ज्यावेळेस राईज होतो त्यावेळेला बाजूला तो चिटकून बसणार नाही व डिमोल्ड करताना तुटणारही नाही। इथे पाहू शकताय तुम्ही आपलं छान तेल लावून झालेलं आहे। आता आपण हे एका साईडला सगळं ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे भांडं रेस्ट करायला ठेवलं होतं, बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं, ते घेणार आहोत। व तुम्ही इथे पाहू शकताय छानपैकी मुरलंय, ते थोडंसं असं थिक वाटायला लागले। तर आता याच्यामध्ये आपल्याला बेक होण्यासाठी व फ्लफी होण्यासाठी बेकिंग एजंट टाकायचा आहे, तो म्हणजे इनो। इथे मी 1 युनोचं पॅकेट घेतलेलं आहे। आता युनोचं पॅकेटही आपल्याला फ्लेवरमधलं घ्यायचं नाही आहे, साधंवालं घ्यायचं आहे। त्यानंतर इनोवर आपल्याला थोडासा दूध टाकायचं आहे, जे करून आपलं जे सोडा आहे तो ॲक्टिवेट होईल व त्यानंतर आपल्याला लगेचच छानपैकी पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यासाठी आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही आहे, हे गोष्टी आपल्याला पटापट करायच्या आहेत व लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं पाहू शकता मी कट आणि फोल्ड मेथडने मिक्स करून घेत आहे। आपल्याला अजिबात फास्टमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही, जेणेकरून ह्यातले जे बबल्स तयार झालेले असतात, एअर तयार झालेली असती, ती निघून जाणार नाही व आपला केक बसणार नाही। इथे आपल्याला ही काळजी नक्की घ्यायची आहे। आता इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर मी आता ते भांड्यामध्ये टाकून देणार आहे। हे बॅटर टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी टॅप करून घ्यायचं आहे व त्यानंतर तुमच्याकडे जे कोणते ड्रायफ्रुट्स असतील त्यांनी तुम्हाला वरतून छानपैकी सजवायचं आहे। कारण हा केक आपण टी टाईम केक करणार आहोत, किंवा हा केकमध्ये आपल्याला क्रीम ॲड करायची नाही आहे किंवा क्रीमने आपण डेकोरेशन करणार नाही आहे, त्यामुळे
हा पाट आहे जो डेकोरेशनचा, आणि दिसायलाही छान लागतं आणि खायलाही खूप सुंदर लागतं। आता इथं आपलं भांडं बेकिंगसाठी प्रीहीट झालेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये हा जो केकचा टिन आहे तो ठेवायचा आहे व 30 ते 35 मिनिटासाठी बेक करून घ्यायचा आहे। तुम्ही ते पाहू शकताय आपलं सगळं ठेवून झालेलं आहे। आता आपण झाकण लावून बारीक गॅसवर 30 मिनिटासाठी पहिल्यांदा बेक करणार आहोत। त्यानंतर 30 मिनिटानंतर आपण चेक करायचं आहे, त्याच्या आधी आपण ओपन करून पाहायचं नाही आहे, नाहीतर आपला केक जो राईज झालेला असतो तो मध्यभागी बसतो व आपला केक फसतो। तिथं पाहू शकताय 30 मिनिटं झालेले आहेत आणि मी चेक केला आहे, खूप छान झालेला आहे, अजिबात चिटकलेला नाही आहे। आपल्या स्टिकच्या साह्याने आपण चेक करतो आहे स्टिक घालून की इथं चिटकतोय का नाही। जर स्टिकला आपला केक चिटकला तर समजायचं की आपला केक बेक झालेला नाही आहे, त्याला आणखीन थोडा वेळ लागणार आहे, पुन्हा आपण 5 मिनिटासाठी बेक करायचा आहे। पण माझा इथे केक बेक झाला होता, त्यानंतर मी थंड करून घेतला व त्याला डिमोल्ड करून घेतलं। तुम्ही ते पाहू शकताय मी डिमोल्ड कसं करत आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला सुरीच्या साह्याने पहिल्यांदा कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत व त्यानंतरच आपला केक डिमोल्ड करायचा आहे। हा केक थोडासा डेन्स होतो, जास्त याला जाळ्या पडत नाही, कारण हा केक जो आहे आपण रव्यापासून केलेला आहे व आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं काही वापरलेलं नाही, पण हा खायला खूप छान लागतो व 4 ते 5 दिवसासाठी छान टिकतो। तुम्ही ते पाहू शकताय दिसायलाही खूप सुंदर होतं व तुमच्या लहान मुलांना असा केक जर तुम्ही खायला घातला तर तुम्हाला त्याचा त्रास होण्याचा टेन्शनच राहणार नाही व तुम्ही तुमच्या मुलांना मनसोक्त केक खायला घालू शकता। जर केकची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळतील। हा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व ज्यांनी ज्यांनी हा केक बनवला आहे त्यांनीही कमेंट करून सांगा व ज्यांनी बनवला नसेल त्यांनी एकदा नक्की ट्राय करा व तुमच्या मुलांना खुश करा। मला इंस्टाग्रामला व फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।